नाही बिलकुल नाही आज कोणीच कामाला जाऊ नका बिलकुल नाही पण हे तर पार्टी तर आहे म्हणतो तर मग आम्ही दिवसभर घरी राहून काय करू बिचाराच्या दगडू भाऊच कापूस याचा आहे आबाड फिरून राहिलं दहा दहा वेळा फोन करून राहिले ते तर चाललं जातो म्हणतो कापूस येतो येऊन जातो सहा वाजेपर्यंत घरी येऊन जातो नाही सहा सात वाजता आपली पार्टी सुरू होईल आणि सहा वाजता सुधल्या का भुताड्या भाताड्या चालल्या नाही दिवसभर आराम करा मस्त दोन घंटे तयारी करा आणि मग तर पार्टीची मजा काय का माझा उचल तू म्हणत सात वाजता पार्टी सुरू होते आम्ही सुट्टी घेऊन घेऊ पाच वाजता पाच वाजता सुट्टी घेतली सहा वाजता आम्ही घरी येतो घरी आला धुतले हात पाय तोंड आणि केली लाली लिपीटिक पोतपाट झाला पार्टीला काय लागतील नाही नाही मजा नाहीयेत तुम्ही सहा वाजता माझरी पाहिजे महा पार्टी मध्ये सहा वाजता महा पार्टीत द्या आणि मग लागत सुरू करू तवा करू पण सहा वाजता तुम्ही माहिती हजेर झाले पाहिजे असंच आहे का मग सहा वाजता तुझ्या हो घरी आम्ही हजेर होतो तर मग आम्ही आमचं आम्ही पाहतो मग कामाला जातो आणि सहा वाजता तुझ्या घरी पार्टीत येतो जमन ना मग एकही दिवस नाही पाडू शकत काय आता तुम्हीच तर उठून उभं केलं बाबा आम्ही काय केलं कमला न केलं कमला असतं पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे काय केलं वा काय केलं वा 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 क्या बात आहे आ मा पाठी माया गोष्टी करणं सुरू आहे वाटते नाही भोईली काय मुन्नी बोलली का सगळ्या गावाले भोईली वाटते मुन्नी चुगल कर <laughs> तू या कायले गोष्टी करून राहिलो आम्ही तिच्या पार्टीच्या गोष्टी करून राहिलो तर ते म्हणून राहिली काय आम्ही का म्हणले जातो म्हणतो तिच्या पार्टी येतो परवा ते, पर ते म्हणते तुम्हीच उठून उभं केलं शांताबाई म्हणते का कमला केलं बा उठून उभं पार्टीचं अशी मंडळी त्या गोष्टी थोडी कायले व शांत भाय पार्टीची गोष्ट मॅकायला काढलीची गोष्ट मी त्याच्यामध्ये तेल घी जे काही होतात ते ओतलं मसाला तर येणच तयार केला गंगानं मला काय म्हणतो तू काय म्हणतो मी तुला काही नाही म्हणत तिला सांगून राहिले मी का आम्ही नाही केलं ते मले म्हणून राहिले ते तर तिला सांगून राहिले मी का कमलानं केलं तर मला ध्यान नाही राहिलं बापा तर कमला तुझं नाव येऊन गेलं बरं जाऊ दे चालतं तुम्ही का पुषत आपल्या दगडू भाऊच्या वावरात हो ना मगि पार्टी इंदिराच्या पार्टीच काय इंदिराची पार्टी ना नाही व इंदिरा येतो आम्ही सहा वाजता म्हणतो ना बरोबर सहा वाजता येतो घरी हजर पाहिजे सगळ्या जणी हा आणि मग ते तुम्ही कसे या सहा वाजता मला पाहिजे ठीक आहे ना तर सहा वाजता येतो आम्ही तुझ्या पार्टीत हा कायले चिंता करतो येतो आम्ही तू तयारी कर जमके पार्टीची अरे मा पोरग आहे मा पोरग करून राहिले तयारी यारी रा था। था। मले त्याच्यातले भेंड नाही समजत चल ना तो इंदिरा म्हणतोय धनंजय करून राहिला म्हणते तर म्हणतो तर चल म्हणतोय तू कापूस येतला तर रोस्ट पकून जाईन तो यावी नाही वा कसं जमन काय विचारपूस पोस करायचा मले विचारू विचारूच करते तो करते तर समोर तो आहे पण त्याच्या मागे तर मी जाऊ ना तर मी घरीच रात मी घरीच पाहिजे मी नाही जा तू मी सा वाजता तयार राहायचं फक्त हजर मा पार्टीत बरं चल मग ठीक आहे आम्ही कामाला जातो आणि त्या पार्टीतही येतो हो त्याच्यावर नको बसू नको कृष्णा गुदो गुदो गो बसले बंडीवर बंडी उलटन तर तुम्हाला लागन म्हणतो म्हणून म्हणतो त्याच्यावर नको बसता दोघे जण राजू ए कृष्णा ऐकत जाय ना तू काय नाव पिंके डिंके तू काय मला आजी होय का मला बोलत राहतो तू आयक नाही तर नको ऐकू पण पडला म्हणजे मग पुरे दात तू टंत मग पाहिजे टोंड वाचून ओ जाय ना बा पिंके डिंके आजी बाई जाय ना काय ना माझ्या दिमाग खातो काऊन दही बनवतो माझ्या दिमागाची पहिले थंडी लागून राहिली मलेनो जाय तिकडे नॅप नको करू इथं जा तू आपलं काम कर तू काय येतेत गड्या ह्या कामाले चालतेत का नाही चालत गीताही नाही आली जाय तिकडे हट कर तोंडाच्या ऐकत नाही तू पडशील ना तेव्हा समजन तुले हा जा पडू दे मी पडन तो जा जा इथं शिकून राहिली मला ज्ञान सांगत नाही तिकडे ना अबे यार कृष्णा राव दे ना बे ध्यान नको देऊ चालतेत का नाही चालत व आज येवाचाच आहे का सगळे का गेले बापा आपल्या दोघीला टाकून हा असं तर नाही मुन्नी नाही नाही गेल्या नाही त्या जावाच्याच आहे मी लय वाढ कोची उभ्या नाही इथं येतीन पण कधी चालते तो हा काय मी तर त्याच्या वयच्यावर आहे बाबा आपण म्हणू न शकत न बोलू नाही शकत हा किती जुडले दहा जणी तरी जुडाले पाहिजे होते नाही हो ना शांताबाई आता जणी जुडल्या अजून चार पाहिजे होते हो, आता मस्त जमलं असतं हो पाहिजे तर होत्या पण आता कुठून आणतो आता चला आठ जणी जाऊ दे आता जेवढ्या भेटल्या तेवढ्या आठही जणी न लय होते कराले बसलो तर करून देऊ बिचाराच चा, एक दोन दिवस साधा सुधा आहे बिचारा हा हेड मास्टर आहे पण लय साधा सुद्धा आहे त्याची बायको तिखट आहे हो बापा अरे बापरे घाडी तिखट आहे बायको म्हणा ना चुपचाप राह आम्हाला वापसच जा म्हणे आम्हाला करूच नका म्हणे हा त्यानं त्या भाऊ न होय तर करू दे आम्हाला काल तेवढा आमचा रोज जगू देला नाही तर बस हाव ना हिच्या बरोबर माहिती रोज पडत होते चला हो चला पट आता पाच वाजता सुट्टी बी घेवायची आहे पार्टीत बी जावाच आहे हो ते आहे गड्या जेवढं लवकर झालं ना तेवढं लवकर येऊन जो पट करून हो चला पार्टी महत्वाची बाबा पार्टी नाही सुटली पाहिजे म्हणजे झालं करा दिवसभर काम करन ना रातच्या ना तुमची पार्टीच काढतो ना सगळ्याची पाय जातं आणि ते इंदिराले फसवतो जेलमध्ये हां तसं इंदिराले तर फसवा नाही लागत म्हणा जेलमध्ये शांताबाईचा काटा काढा लागते कारण बोलणारी शांताबाईच होती मग मग ते बोले दोघीले दोघीले फसवतो ना मी गेले ना जेलमध्ये त्याही जेलमध्ये पाठवतोच या मध्ये रातच्या ना हा पार्टीची हारतीच करून टाकतो यायची पुरी हल्टिंग पार्टी म्हणू मस्तिया मनी सगळच ठेव मस्त नाचू मनी मस्त डीजे राहते की डीजे डीजे लाव मनी आणि गुलाब जामून अजून पनीरची भाजी अजून माय आत्याची पाव भाजी सगळच मस्त मजा येईल आज रातच्या ना लवकर येतो हा सहा वाजता येऊन जातो हा खरंच मी हा मी सहा वाजता येऊन जाईन मी का घरी आत्याच्या घरी यावं लागेल ना मा घरी आम्हा आत्याचं माय जवळ जवळच काय ना मी आम्हा आत्याच्याच घरी राहीन मी तिथं येऊन जातो मग तुम्ही बसले ना भंडीवर आम्ही जाईन पार्टीत रात्री मस्त नाचन मस्त गुलाब जामुन खाईन हा जाय तू जा भिकारी खाऊ आगरी खाऊ गोबरी खावा ने नाही का गुलाब जामुन कधी तुले काय माहिती रे पार्टी मधली गुलाब जामुन कसे राहते तो हा माहिती आहे मला माहिती आहे म्हणून आम्हाला ने का का पार्टीत बोलावून ना रे सगळे इथे बोलावून सगळे जमा आतेची इथे पार्टी मध्ये आ जमलं मग पिंकी भिंकी मी एवढा नाचन मी एवढा नाचन आता लय नाचन मी आव मुनु जंगली प्राण्याने बोलवलं का तुन परतित तू आप्याने नाही तो, तो जंगली प्राणी कायले नाही नाही आपण लोक लोक अ गावातले लोक सगळे गावातले लोक बोलवलं ते मग यायला कोण बोलवलं तुन या कृष्णाने कोण म्हटलं येतात येतो तू भी <laughs> <laughs> अरे आई मी धनंजय बोलून राहिलो बोल ना धनंजय बोल बोल आई मी काय म्हणून राहिलो का डेकोरेशनचे चे दहा हजार म्हणते तो करून टाकू का है? पाल पोर देगी तेज गीत सगळंच आहे दहा हजार म्हणून राहिले करून टाकू का फायनल दहा हजार रुपये बापरे डेकोरेशन म्हणजे काय करायचं का मग त्याच्यामध्ये आणि आपल्या गावात बी आहे पाल पोर दे कायले ते काय ते ते राहू दे नाही बाबा एवढे दहा हजार रुपये राहू दे राहू दे राहू दे नाही म्हणून नाही नाही ते कॅन्सल कॅन्सल कर कॅन्सल आई ते आपल्या गावातलं काही बरोबर नाही म्हणजे साधू आहे आपल्या गावातलं फक्त पालपोरताच आहे ते आपलं ग्रँड पार्टी म्हणतो ना ग्रँड पार्टी तर ग्रँड पार्टीचा ते वेगळंच फुलं गिलो फुलाचे हार असं तसं लय असा शो राहते तर तो, तो शो म्हणून राहिलो शो आणि तेज त्या तेजवर आपण आपली गाडी ठेवू शकतो गाडीचीच पार्टी घेऊन राहिली होतो ते म्हणून राहिलय म्हणजे राहते मग नाव लिहते का मग नाव नाही नाही नाव नाही लिवाच नाही नाही लिहिर पार्टी असं म्हणून लिहून टाकायचं अन फुलं गिलो लाईटिंग गिटिंग रात्रीचा आहे तर शो जास्त तो त्याचा डेकोरेशन चे म्हणते दहा हजार रुपये मी तर देऊन टाका हा काय म्हणतो खर्च नाही होत का रे फालतूचा खर्च खाऊन लावून देऊ आणि जेवण खाऊन देऊ झालं पार्टी एवढा फालतूचा दिखावा अरे धनंजय तू म्हणशील तसो बा आई आता ग्रँड म्हणजे ग्रँड पार्टी म्हटलं म्हणजे मग तेच येते मग ते साधी सुधी होईल मग पार्टी

बरो चालू मग ठीक आहे येतो मग मी सगळं घेऊन हो ये ते भांडे भांडे पाहिजे बा सैपाकाचे भांडे पूर्ण गाव म्हटलं म्हणजे जास्तच लागते आ, हा मंडळाचे भांडे भेटन तर मंडळाचे भांडे घेऊन ये हा आणि किराणा सगळं घेऊन ये ते पनीर पनीरची भाजी म्हणतात ना ते पनीर आठवणीने घेऊन ये सगळं आठवणी आठवणीने घेऊन ये हा आणि एक दोन बाया सांगून देजो तिकडूनच आचारी आचारी सांगून राहिला ना तर ते त्याच्या समज सांगून देजो दोन बाया पोळ्याला कले म्हणा हा आपल्या याच्यातल्या बाया पडायला कल्याण नाही येणार हा हो। ठीक आहे आई बरो आपल्या बयाला काहीच काम नाही कराव लागणार आपल्या गावातल्या बया फक्त तुम्ही सगळे जण एन्जॉय करतो पार्टी ते सगळं बंदोबस्त करतो तुम्ही हा चाल गणेश हा ठीक आहे ना ये हा बर आई ठीक आहे हो अरे भाऊ असं कसं बा बशंत बाई तुम्ही बी बा, बा तुम्ही इथंच काम केलो कायच करावं आता दगड भाऊ हा तुम्हीच सांगा आता चार जणी आठ जणी जोडलो तर आलो बा तेवढच आणि आज आमच्या गावामध्ये हाय पार्टी तर त्याच्यासाठी लवकर सुट्टी पाहिजे होती पाच वाजता चाललो जाईन म्हणतो लागन तो उद्या मग सहा वाजेपर्यंत करू हा काय बा नाराज केलं बा तुम्ही आनंदपूर वाले नाराज केलं बा मले पटलं नाही बा मले मग म्हणाले नाही पटलो काल त्या बाईनं केल्या दोघा बारा आण तू म्हणे चारच जणी आल्या आज तुम्ही तशाच निघाले काय शांताबाई हा दगडू भाऊ तसं नाही शांताबाई काही त्या बाई सारखी नाही आठ जणी आलो होत ना आम्ही आणि तसंही आम्ही पाच जणीच गेलो होतो त्याच्या इकडे आम्ही तुम्हाला म्हटलंच नाही होतं बारा जणी येऊ म्हणून त्या आठ जणी दोन दिवसात देतो करून दोन दिवसात कसं होणार आहे सुट्टी मागून राहिल्या साडे दहा वाजता हात लावून राहिल्या पाथिले पाच वाजता सुट्टी मागता आणि एक दीड घंटा जेवण्यात जाईन कसं होणार आहे दोन दिवसात विचार करा तुम्हीच हे आमच्यावर सोपून द्या ना दगड भाऊ हे जबाबदारी आमची तुम्हाला दोन दिवसात पुरा तुमचा कापूस काढून देतो बस आज आम्हाला सुट्टी देऊन देता बा पाच वाजता महत्वाचा आहे पार्टी आहे आमच्या गावात म्हणून म्हणतो रे बाय लग्न झालं कोणाचं नाही लग्न नाही झालं गाडी घेतली आमच्या गावात एका बाईन धन्यवाद बाईन गाडी घेतली तर त्या गाडीची पार्टी ते देऊन राहिली संध्याकाळी सात वाजता पार्टी येतात आम्हाला सहा वाजता पोहोचाय लागते म्हणून म्हणतो बा गावगड्यातलं काम आहे आम्ही कामालाही आलो आणि गावगड्यातलं काम आहे म्हणून आम्ही पार्टीत आम्हाला वेळेवर पोहोचायचं आहे म्हणून म्हणतो पाच वाजता तुम्ही आम्हाला सुट्टी देऊन दे जरा घणो घणो कर जानो का गाडी घेतली कोणती रे बई आ गाडी की घेतली का नाही आपले ते नारायण ते आपली ना, दोन चाकी दोन चाकी बायाची चालवाची स्कूटी स्कूटी दोन चाकी ते घेतली دي ना तर पार्टी देऊन राहीली बोल रे बा धन्या तुमचं गाव गाडी घेतल्यावर पार्टी आणि लोकं तर गाडी घेतल्यावर पेढै नाही चरत माबीन आ तुमच्या गावातली बाई पार्टी देते म्हणते कोणती हो का नाव आहे तिचं तुम्ही वडकताय असन दगड भाऊ तिचा पावभाजीचा ठेला आहे झगडे हो हो एक नंबर पावभाजी का गाडी हो दगड भाऊ तिनं घेतली गाडी जावा महाग पडे तिले तर आम्हीच म्हणलं तिने पार्टी दे म्हणून ते तर नाही देत म्हणे आम्हीच म्हणलं देवा पार्टी म्हणून पार्टी ग्रँड पार्टी ग्रँड पार्टी असे अरे अरे वा 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 ग्रँड पार्टी गाडीची हा हा ठीक आहे ठीक आहे चालल्या जा चालल्या जा चालल्या जा पाच वाजता चालल्या जा काय बोलले बाबा दोघंही माहिले की रमा ना करण तयारी पाच साडेपाच वाजून गेले कर्णपुटकन तयारी हा गावातल्या बायका येऊन गेल्या दिसल्या म्हणे हा सहा वाजता येते त्या सगळे आता घे आपल्या घरचेच नाही होणं होईन का तयार तो बाबा करतो ना भाई काय लागते तयारी करायला बात करतो मी काय लागते म्हणतो कमी राहते का तयारी घेन पटपट करण हे म्हणून चित क करून दे, कर, दे। हा आई मी काय घालणार मी काय घालणार पार्टीमध्ये एक कपडे घालून राहू का तू तो पाहतो तुले पॅन्ट शर्ट घालून दे नाही मी पॅन्ट शर्ट नाही घालत मग काय घालतो तू काय दे हा घे मग घे घे कर पोट पोट आपली गाडी गाडी पुसपास करणं जराशी आता दोन चार दिवस आपण चालवली तर धुड नाही बसला गाडी शेवट तर पुसपास करणं आपली गाडी बी जराशी गाडीची गाडीचीच पार्टी आहे ना आपल्यापेक्षा आपली गाडीची मोकली पाहिजे हा रमा हो 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 बाई हो वा, बरोबर आहे तुमचं गाडी पहिले मी गाडी पुसून घेतो आणि मग मी तयारी करतो अशी करतो हा हा तशी कर पहिले गाडी पुसून घे आणि मग तू तयारी कर चल मी बी जातो आणि मी बी तयारी करतो हे आपले धनश्री लावतो हो 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 बाई करतोच मी आता ना, आ, आ, आ आ तयारी आई आई कुठे आई तयारी करायला ना हो ते बी आहे ना माय बी आहे तिकडे तिले बी मस्त लुगडं तिकडे घालायला लावतो तिला करायला लावतो तयारी मस्त या आला नाही वाटते अजून सात वाजता येईन म्हणून पार्टी तर सात वाजता सुरू होते ना सात वाजता सुरू करून टाकू म्हणे धनंजय गेलो का तो धनंजय तिकडे तयारी लावल करत असते हो तो गेला तो सामान सुमान आणलं आणि करून राहिला तयार झालंय अर्ध आता थोडंसं लाईट फायट चालू करायचे आहे त्याचे करून राहिला तो दिवस भरायचा वेळ तो याच्याच नांदी पार्टीच्या नांदी आज कशी दिसत आहे ती धनंजय मी हा बघा तर माझ्याकडे हा सकाळपासून माझ्याकडे नीट बघितलं नाही नीट बोलले नाही नुसतं कामा कामात कामा कामात झाली कामा, कामा। असं तयारी तर बघा ना कशी दिसते बघा अशी माझी तयारी झाली कशी दिसते मी अरे बा धनुश्री तुला काय पाहा लागते रे बुवा हा शंभरातून यक शंभर नंबर दिले मी तुले मस्त दिसतो तू काय शंभर म्हणजे पोलीस वाली सारखी दिसतो का मी शंभरचा नंबर देता पोलीस वाली हो का अरे तसं नाही गरज नाही तू सुंदरच दिसतो म्हणून आज थोडस काम जास्त होत म्हणून ते काही इकडे पाहणं झालं नाही मस्त दिसतो तयारी आता आपली पार्टीची मस्त झाली तयारी एकदम लाज जवाब बोले तो फाडू एकदम मस्त झक्कास

मी चांगला नाही दिसून राहिलो काय आई चालील माहिती नाही चांगला दिसून राहिला ना चांगला दिसत ठीक आहे ना बरं आई आता मी चालतो तिथं अजून राहिलो काम करून घेतो आणि तू पटकन तयार होऊन आजी तयार कर हे झाली तयार ती घे बी येऊन जा मानुले गी घेऊन येऊन जा तिथं हो हो मी तयार होतो आता साडीगिरी घालतो दुसरी आणि येतो हो लवकर ये आई अरे पाच मिनिटात येतो धनश्रीची झाली वाटते तयारी हा धनश्री झाली का तयारी हो आई माझी तयारी तर झाली बघा ना हा हा मस्त मस्त दिसून राहिली तर लय तारीफ केली नाही धनंजयने कुठं आई मी म्हटलं तेव्हा नाहीतर सकाळपासून माझ्याकडे बघितलं पण नाही मी म्हटलं तारीफ करा माझ्याकडे बघा तेव्हा तिनं ते ते वा 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 वा, वा जगात काय काय म्हटलं मी म्हटल्यावर चालू सो तू म्हट आता कामा म्हणे तशी मस्त दिसून राहिली चांगली दिसून राहिली तो आजी आजी कुठे आजीने केली का तयारी हो आजी लोकडं घालून राहिला बरं ठीक आहे थांब मी भातच मी बी साडी घालून येतो चल मग तिघी सांगत जाऊन तू मामी रमा मामी आणि आपण चौघी पाच जणी समज चाललो जाऊन तिकून बाहेर येतात मग हो करा मग आई पटकन तयारी मग आता पाच मिनिटात करतो